राज्य स्तरीय आपत्ति व्यवस्थापन विभाग की मदद घेऊन कचरा डेपोला लागलेली आग त्वरित विझवावी अशी मागणी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या काही नगरसेवकांनी महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे केली आहे। तुळजापूर रोड येथील कचरा डेपोला 8 दिवसांपूर्वी आग लागलेली आहे। सदरची आग आज पावे तो विझवण्यात आलेली नाहीये। सदरच्या आगीमुळे दुर्गंधीयुक्त धूर निर्माण होऊन सोलापूर शहरात पसरत आहे। सदर दुर्गंधीयुक्त धुरामुळे भवानीपेठ, मंत्रीचंडक, शाहीर वस्ती, हनुमान नगर, बुधवार पेठ, मड्डी वस्ती, घोंगडे वस्ती, पसारे वस्ती, शेळगी, जोडभावी पेठ, मंगळवार पेठ आदी संपूर्ण भागातील नागरिकांना भयंकर त्रास होतोय। सदर धुरामुळे वयोवृद्ध लोकांना श्वास घेता येत नाहीये, तसेच लहान मुलांना देखील याचा त्रास होतोय। लोकांना उलटे आणि जुलाब होत आहेत आणि डोळ्यांना देखील त्रास होतोय। सदर आगीच्या घटनेस आज मिती 60 दिवस झाली आहे, तरी देखील आपले संबंधित कर्मचारी ही आग विझवत नाहीयेत, नागरिकांच्या जीवाशी खेळतायत, यामुळे वयोवृद्धांच्या आणि मुलांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे। आग विझवण्यासाठी मुंबई पुणे येथील तज्ज्ञ लोकांना बोलावून घेऊन आग विझवावी अशी मागणी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना निवेदनाद्वारे केली आहे। भाजपच्या या नगरसेवकांच्या टीमने कचरा डेपो ते प्रत्यक्ष पाहणी करत आयुक्त पी शिवशंकर यांच्याशी या विषयासंदर्भात चर्चा केली आहे। चर्चेनंतर बोलताना पालिका आयुक्त पी शिवशंकर म्हणाले, आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। आपत्ती व्यवस्थापन प्रमुख जिल्हाधिकारी यांच्याशी सल्ला मसलत करून लवकरात लवकर आग विझवण्यासाठी प्रयत्न करू असं पी शिवशंकर म्हणाले। मागच्या आठवड्यापासून थोडा आग लावला होता, त्यानंतर आमच्या फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आग विझवायचं काम सुरू आहे। मग ज्या ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि तिकडे कमी केलं, मग त्या ठिकाणी रस्ता नाही आणि आतमध्ये गाडी जात नाही, त्या ठिकाणी थोडा ज्या वेळेला वारा जास्त होता त्यावेळेला आणखी हे जास्त वाढायचं प्रमाण झालं। आता परत इकडे येऊन आजूबाजूला 2-3 शेतकऱ्यांच्याकडे बोललेले। राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत घेऊन कचरा डेपोला लागलेली आग त्वरित विझवावी अशी मागणी यावेळी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख आणि माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी केली। या इथं मागच्या 7 दिवसापासून जे कचऱ्यात आग लागलेला आहे त्यामुळं जवळपास पूर्ण शहर या ठिकाणी धुरीचं साम्राज्य झालं आहे आणि त्याला विझवण्यासाठी आता महापालिकेवर जे आयुक्त साहेब आहेत प्रशासन म्हणून बसलेले आहेत त्यांच्या वतीने काय प्रयत्न चालू आहे हे पाहण्यासाठी सर्व भाजपचे नगरसेवकांचं एक टीम या ठिकाणी आयुक्तांसोबत आलेलं होतं आणि पाहताना हे निदर्शनात आले की आग अजून विझण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतील। या ठिकाणी महापालिकेच्या यंत्रणा जे पुरेपूर उपयोग करण्यात आलेलं नाही आहे, खरं तर पाहता आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे की या ठिकाणी JCB द्वारे जे फायर ब्रिगेडला जाण्यासाठी वाट करून द्यायचं गरजेचं होतं ते करून देण्यात आलेलं नाही आहे। तात्काळ जेव्हा आग लागली त्या ठिकाणी ते क्विक रिस्पॉन्स टीम सारखं काम करून घेण्याचं इथं आयुक्तांच्या मार्फत आम्हाला अपेक्षित होतं, पण या ठिकाणी त्या तसं काही झालेलं बघता आलेलं नाही आहे। मागच्या 7 दिवसात मला वाटतं आयुक्तांचं पहिला व्हिजिट आहे या ठिकाणी की एवढा मोठा प्रश्न आहे, जवळपास 10 लाख सोलापूरकरांचा जे प्रश्न आहे ते 4 वाजता माननीय आयुक्तांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती की सोलापूर शहरामध्ये भवानीपेठ या ठिकाणी कचरा जो कचरा डेपो आहे तुळजापूर नाका या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून या कचरा डेपोला आग लागलेली आहे, परंतु आयुक्त म्हणून या ठिकाणी एकदाही आलेलं नाही। त्यांना वाटले किरकोळ आग असेल असं त्यांना एकंदरीत वाटलेलं आहे, परंतु उन्हाची तीव्रता बघितली तर सोलापूर शहरामध्ये 44 डिग्री ऊन असताना या ठिकाणी फायर ब्रिगेडचे अधिकारी माननीय आवटे साहेबांना मी 2 वेळा फोन केलो की परिस्थिती अजून काय। आवटे साहेबांनी म्हटले की 75 एकर जो कचरा डेपो आहे त्या ठिकाणी 75% आग लागलेली आहे, ह्याला एक तर नैसर्गिक आपत्ती म्हणून माननीय आयुक्तांनी या ठिकाणी बैठक घेऊन जिल्हाधिकारी या शहराचे पालकमंत्री म्हणून बर्ने साहेब या ठिकाणी येऊन तातडीने ही आग कसं आटोक्यात यायला पाहिजे त्या संदर्भात एक बैठक घ्यायला पाहिजे। ही आग त्वरित विझवली गेली नाही तर येणाऱ्या काळात भाजपा नगरसेवकांसमवेत आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका वंदना गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते राजकुमार पाटील, ज्ञानेश्वर कारभारी यांनी दिलाय। बुधवारी संध्याकाळी 7 वाजता कचरा डेपोला आग लागली, जवळजवळ आज 8 दिवस झाले, या आगीचा विझवण्याचा मार्ग कुणालाही मिळत नाहीये। आज आयुक्त साहेब आणि आवटे साहेबांना आम्ही भेटलोय, त्यांना विचारलं तर आयुक्त साहेब म्हणायला लागले की आम्ही प्रयत्न करतोय, पण जवळ 8 दिवस होत आले तरी असला कसला प्रयत्न करतात, प्रशासन याला अपुरं पडत आहे आणि आज 8 दिवसानंतर आयुक्तांनी इथं भेट दिलेली आहे। म्हणजे 8 दिवस त्यांना लक्षात आलं नव्हतं का की कचरा डेपोला आग लागली आहे? महापालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पण लक्षात आलं नव्हतं का की कचरा डेपोला आग लागली आहे?
पालकमंत्री म्हणा, कलेक्टर साहेब म्हणा, या सगळ्यांना भेटून आयुक्त साहेबांनी याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा असं आम्ही आता त्यांना विनंती केली आहे. शहरातील कचरा डेपोला या ठिकाणी मागच्या बुधवारी या ठिकाणी जाळ लागलेला आहे, परंतु आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमचे नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आलो, किरण मालक देशमुख, आज खरं तर आज 8 दिवसाचा कालावधी उलटत असताना मागच्या 8 दिवसापासून ही कचरा डेपोला आग लागली होती, परंतु आयुक्तांना आज काल ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेतृत्वात या ठिकाणी मोर्चा किंवा आंदोलन येणार आहे किंवा निवेदन द्यायला येणार आहे असं कळल्यानंतर त्यांना जाग झाली व या ठिकाणी त्यांनी येऊन आज या ठिकाणी पाहणी केली. परंतु आजपर्यंत मला खरंच आश्चर्य वाटलं आयुक्तांचं की आपण या ठिकाणी आयुक्त म्हणून, प्रशासक म्हणून, या जबाबदारी एक व्यक्ती म्हणून आपण या ठिकाणी सोलापूर शहराचं या ठिकाणी पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे होती. आज 8व्या दिवशी त्यांनी येणं हे सरस बाब ही गंभीर असताना या ठिकाणी त्यांनी आज बघितलं तर सोलापूर शहर या ठिकाणी धुळीच्या ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. आज सोलापूर शहरातील कचरा डब्याला गेले 7 दिवस झालं आग लागलेलं आहे. या आग लागलेला अतिशय गंभीर परिस्थिती आहे. आज आवटे साहेबांकडून आज आम्ही माहिती घेत असताना त्या ठिकाणी असं सांगितलं गेलं कचरा डेपोला किमान 75% आग लागलेलं आहे, थोडंफार 25% शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाबा त्यांनी त्यांच्या हाताच्या बाहेर गेलेला हा विषय आहे. आज आमचे आत्ताच सन्माननीय नेते देशमुख मालकांचे चिरंजीव किरण मालकांनी सांगितलं की हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीनं पाण्याचा फवारा करून एक चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर आग विझवण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून कलेक्टरांना सोबत बसून बैठका घेऊन ते करू शकतात. पण अद्यापपर्यंत आज मला आम्हाला खंत वाटत आहे की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे मामा या ठिकाणी या अतिशय गंभीर विषयाकडं दुर्लक्ष करून याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत असं या माध्यमातून दिसून येतं. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही देशमुख मालक व विक्रम देशमुखजी यांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या संदर्भात एक निवेदन दिलं असताना ते पाण्याच्या संदर्भातलं एकही बैठक आज एकीकडं माता भगिनींना पाण्याचा ठणठणाट होत असताना आणि एकीकडं दुसरीकडं बघितलं तर कचरा डेपोला आग लागलेली आहे, एकीकडं पाणी मिळत नाही, दुसरीकडं श्वसनाला त्रास होत आहे, अशा पद्धतीची सोलापूरची परिस्थिती आहे. यावेळी नगरसेवक अमोर पुदाले, विनायक विटकर, अजित गायकवाड, प्रशांत फत्तेपूरकर, शिवराज पवार, गणेश सासरे, प्रेम भोगडे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.